नमस्कार, मी श्वेता। तुमच्या सर्वांचं सीता सुमन्स किचन मध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या पोळ्या। रताळ्याच्या पोळ्या बनवण्याची पद्धत एकदम साधी आहे, सोपी आहे। यामध्ये मी सोप्या ट्रिक पण सांगितलेल्या आहेत। जर कोणी यामध्ये न्यू कमर्स असेल तर त्यांना सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने रताळ्याच्या पोळ्या न बिघडता बनवता येतील। एक मी तुम्हाला दाखवतो। यामध्ये आपण रताळ्याचं जास्त सारण भरून पोळी करू शकतो। एक मी तुम्हाला लेयर काढून दाखवतो। यामध्ये भरपूर असं सारण भरून आपण ही पोळी करू शकतो। तर आपण पाहूया कशी बनवायची आहे रताळ्याची पोळी। रताळ्याची पोळी बनवण्यासाठी मी इथे रताळे घेतलेले आहेत। सुरुवातीला हे रताळे आपण स्वच्छ धुवून घेऊयात। रताळे आपण शिजवण्यासाठी ठेवूयात। रताळे शिजेपर्यंत आपण यावरील जी कोटिंग आहे ते तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1.5 कप कणिक घेतलेली आहे। यामध्ये मीठ आपल्याला थोडंसं ॲड करून घ्यायचं आहे टेस्ट येण्यासाठी। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला पाण्याने मळून घेऊया। पोळीसाठी आपण जशी कणिक मळतो आपल्याला त्यापेक्षा थोडीशी पतली करून घ्यायची आहे। कणिक जर आपण पतली मळून घेतली तर आपल्या रताळ्याच्या पोळ्या एकदम सॉफ्ट येतात। कणिक मळून झाल्यानंतर यावर थोडंसं 1 चमचा तेल टाकून घेऊया आणि पुन्हा ह्याला व्यवस्थित मळून घेऊया। कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे। 10 मिनिट ह्याला आपण रेस्ट साठी ठेवूया। रताळे बॉईल झालेले आहेत तर आपण सारण तयार करून घेऊया। व्यवस्थित असे शिजून झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत, हे पहा। आता यावरील साल काढून घेऊया। रताळ्याची साल काढून झालेली आहे तर ह्याला आपण स्मॅश करून घेऊ। इथे तुम्ही स्मॅश करण्याच्या ऐवजी खिसून पण घेऊ शकता। तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये सोयीस्कर जाईल त्याप्रमाणे तुम्ही रताळे स्मॅश करून घेऊ शकता। रताळे पूर्ण स्मॅश करून झालेले आहे। रताळे स्मॅश करताना आपल्याला यामध्ये एक पण गोळा ठेवायचा नाहीये, व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे। आता हे स्मॅश झाल्यानंतर आपण ह्याला भाजून घेऊया। 1.5 कप रताळ्याचा गर निघालेला आहे तर त्यामध्ये आपण 1 कप साखर ऍड करून घेऊया। इथे जर तुम्हाला प्रमाण कमी करायचं असेल साखरेचं तर तुम्ही कमी करू शकता आणि त्यासोबतच थोडंसं मीठ टाकून घेऊया। मिठामुळं ह्या सारणला टेस्ट येते। गोड पदार्थासोबत जर मीठ टाकलं तर चवीला तो पदार्थ अजून छान लागतो। रताळ्याचं हे जे सारण आहे आपल्याला पूर्ण घट्ट होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे। रताळ्याचं सारण भाजताना आपल्याला बॉटमपासून ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। जर बॉटमला तसंच राहिलं तर सारण करपण्याची शक्यता असते। सारण भाजताना आपल्याला हाय लो फ्लेम करूनच सारण भाजून घ्यायचं आहे। सारण पॅनपासून सुटलं जात आहे, हे पहा, म्हणजे आपलं सारण व्यवस्थित भाजलेलं आहे। तर आपण गॅसचा फ्लेम बंद करूया आणि ह्याला थंड होऊ देऊया। हे जे रताळ्याचं सारण आहे त्यामध्ये थोडीशी जायफळ ऍड करून घेऊया, थोडीशी वेलचीपूड। ह्याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। इथे जायफळ आणि वेलचीपूड ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता। हे जे सारण आहे हे सारण थंड होऊ देऊया। रताळ्याचं सारण थंड होईपर्यंत आपण ही कणिक अजून एकदा व्यवस्थित अशी मळून घेऊया। थोडस तेल टाकून घेऊया असं आणि व्यवस्थित मळून घेऊया। पोळी करण्यासाठी मी इथे छोटासा गोळा घेतलेला आहे।
साइडनी आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि सेंटर मध्ये थोडासा जाड ठेवायचा आहे। जर तुम्हाला ही कणिक पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडीशी घट्ट करून रताळ्याची पोळी तयार करू शकता। आता यावर रताळ्याच्या सारणचा गोळा घेतलेला आहे। हे गोळा मी पूर्ण गोल करून घेतलेला आहे आणि यावर असा ठेवून घ्यायचा। ठेवल्यानंतर हिला असं पॅक करून घ्यायचं। व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं। व्यवस्थित पॅक केल्यामुळे पोळीमधलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही। हेला व्यवस्थित अशी सुक्की कणिक लावून घ्यायची। हे आपण साईडला ठेवूया। प्लॅटफॉर्मवर मी थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पोळी लाटून घेऊया। तुम्हाला जर इथे पोळी अवघड जात असेल करण्यासाठी तर तुम्ही पॉलिथिनवर किंवा जे आपले पेपरमधले जे जाड पॉम्पलेट येतात त्याच्यावर सुद्धा लाटून घेऊ शकता। पोळी लाटताना त्यावर सुक्क पीठ टाकायचं, त्यामुळे आपली पोळी चिटकणार नाही आणि व्यवस्थित अशी लाटल्या जाणार। रताळ्याची पोळी लाटून झालेली आहे तर ही आता आपण भाजून घेऊया। पोळी भाजण्यासाठी मी इथे एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे, कोणता पण तवा वापरू शकता। तर यानंतर आपल्याला थोडंसं यावर तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली पोळी चिटकणार नाही आणि व्यवस्थित अशी भाजल्या जाईल। तर ही पोळी यावर अशी टाकून घेऊया आणि जे एक्स्ट्रा पीठ असेल ते आपण काढून टाकूया। पोळीची जी वरची साईड आहे त्याला आपण तेल लावून घेऊया। एक साइड भाजलेली आहे तर मी साइड चेंज करून घेतलेली आहे। जोपर्यंत पोळीची एक साइड भाजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याची साइड चेंज करायची नाहीये। आता ह्या दुसऱ्या साइडने पण आपण तेल लावून घेऊया। पोळीच्या दोन्ही पण साइड आपल्याला व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत। हे पहा, एक साइड आपली व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे। दोन्ही पण साईडनी पोळी आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे तर ही पोळी आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। ह्या रेडी आहेत गरमागरम रताळ्याच्या पोळ्या सर्व्ह करण्यासाठी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।